ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे इयत्ता चौथी चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण तेवीसवी कविता मन्ना खानदेसनी माटी ही कविता पाहणार आहोत या कवितेच्या कवयित्री शकुंतला पाटील यांनी त्यांच्या बोलीभाषेतून ही कविता आपल्यासमोर मांडली आहे खानदेस हा प्रांत या प्रांतातील मातीविषयी कवयित्रीला असलेला जिवाळा या कवितेमध्ये दिसून येत आहे चला मग विद्यार्थी मित्रांनो कवितेचे गायन करूया मन्ना खानदेशनी माटी सोनानी थाटी जागे जागे देखा ऐ राणेनी दाटी मन्ना खानदेशनी माटी सोनानी मूस शिवारे शिवारे हिरवागार ऊस मन्ना खानदेशनी माटी कच्ची चांदीना तुकडा केई कमय जाना देखिला मुखडा मन्ना खानदेशनी माटी लोणीसारखी मऊ पिकस सालो साल साय माय गऊ मन्ना खानदेशनी माटी माटी भागवान सदा तिना जीवर नई कसा निवान चला मग कवितेचा अर्थ समजावून घेऊया मन्ना खानदेशनी माटी सोनानी थाटी जागे जागे देका अहिराणीनी दाठी बघा कवयित्री म्हणतात माझी खानदेशी माती म्हणजे जणू काही सोन्याचे ताट आहे जागोजागी अहिराणी बोली दाटलेली आहे अहिराणी बोलीने भरगच्च भरलेले सोन्याचे ताट म्हणजे माझी खानदेशी भूमी आहे मन्ना खानदेसनी माटी सोनानी मूस शिवारे शिवारे हिरवागार ऊस कवयत्री म्हणतात माझी खानदेशी माती म्हणजे सोन्याची भट्टी आहे साचा आहे शेता शेतामधून हिरवागार ऊस डोलताना दिसत आहे भट्टीमधून जसे सोने निघते तसा हिरवागार ऊस शेतामध्ये पिकतो असे कवयत्री सांगतात मन्ना खानदेसनी माती कच्ची चांदीना तुकडा के कमय जाना देखिला मुकडा कवित्री म्हणतात माझी खांदेशी माती जणू खरा चांदीचा तुकडा आहे केळी व कमळासारखे के प्रसन्न चेहरे या मातीत नांदतात मन्ना खांदेसनी माती लोणीसारखी महू पिकस सालो साल सायम आहे गहू माझी खांदेशी माती लोण्यासारखी महू मुलायम आहे या मातीत वर्षानुवर्ष साईसारखा गहू साय माय नावाचा गहू पिकतो साय माय म्हणजे गव्हाचा महू प्रकार आहे मन्ना खानदेशनी माटी माटी भागवान सदा तिना जीवर नाही कसा निवान कवयित्री म्हणतात माझी खानदेशातील माती खूप भाग्यवंत आहे नेहमी तिच्या जीवावर सगळे पोसले जातात तिच्यामुळे कुणाला कशाचीही कमतरता भासत नाही